रामकृष्ण हरी। मंडळी, 800 वर्षाहून अधिक काळापासून सुरू असलेली पंढरपूरची वारी महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखोच्या संख्येत भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत असतात। महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय मोठा असून चैत्री, आषाढी, माघी व कार्तिकी या प्रमुख वाऱ्या केल्या जातात। भगवान श्री विठ्ठल हे श्रीकृष्णाचे रूप असल्याचे मानले जाते। या विठ्ठल मंदिराला हजारो वर्षाचा इतिहास आहे। यावर्षी आषाढी वारीसाठी अंदाजे 15 लाख वारकरी पंढरपूरमध्ये दाखल झाले होते। विठ्ठल मंदिर व्यतिरिक्त पंढरपूरपासून 2 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गोपाळपूर येथील श्रीकृष्ण मंदिराला खूप महत्त्व आहे, कारण श्रीकृष्ण येथे सवंगड्यासोबत खेळला, त्याने गोपाळकाला केला, त्यामुळेच पौर्णिमे दिवशी संतांच्या पालख्या इथे येतात, गोपाळकाला करतात आणि आषाढी यात्रेचा नेत्रदीपक अवस्मरणीय सोहळ्याची सांगता होते। याच ठिकाणी पांडुरंग संत जनाबाईला जात्यावर दळण देऊ लागला। इथेच जनाबाई यांचा संसार पाहायला मिळतो। या गोपाळपूर मंदिराचे आणि गोपाळकालेचे महत्त्व येथील स्थानिक व मंदिराचे पुजारी यांच्याकडून माहिती घेऊयात। पंढरनाथ महाराज, गोपाल कृष्ण महाराज, संत जनाबाई महाराज की जय। राम महाराज की जय। संत जनाबाई महाराज की जय। आज या ठिकाणी हा गोपाल काल्याचा जो काही मोठा उत्सव होतोय, त्या उत्सवाचं महत्व म्हणजे माऊली ज्ञानेश्वर असतील, तुकाराम असतील, अनेक संतांच्या पालख्या त्या गोपाळ पंढरपूर यात्रेसाठी वारीसाठी निघतात आणि आळंदीपासून प्रस्थानची सुरुवात असते आणि ती सुरुवात शेवटी गोपाळकाला म्हणजे गोपाळपुरी या ठिकाणी होते। जेवढ्या साधू संतांच्या महाराष्ट्रातून जेवढ्या आलेल्या दिंड्या पालख्या असतील, अनेक भाविक असतील, ते गोपाळपूरला आलेशिवाय यात्रा पूर्ण नाही पंढरीची, असं या गोपाळपूरचं या ठिकाणी महत्व आहे। का महत्व आहे? तर ज्यावेळेला द्वारकेहून रुक्मिणी रुसून आली आणि रुसूनहून इथं दिंडीलवन म्हणून आहे, दक्षिण काशियाला म्हटलं जातं, हे अरण्य या ठिकाणी होतं आणि त्या ठिकाणी रुसून बसली। मग रुक्मिणीच्या शोधार्थ देव द्वारकेहून पुन्हा गोकुळाच्या ठिकाणी आले आणि आपले सगळे बाल गोपाल सौंगडी होते यांना बरोबर घेतलं आणि प्रवास करत 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 असं ह्या टेकडीवर आली। गोपाळपूर म्हणजे एक टेकडी होती आणि टेकडीवर आल्यानंतर त्या ठिकाणी सगळे बाल गोपाल जमले आणि त्यांच्या लक्षात आलं की एकदा का इथून गोपाल कृष्ण पुढे गेले की आपल्याला पुन्हा भेट नाही देवाची। मग देवा, गोकुळाच्या ठिकाणी जो आपण सगळे सौंगडी मिळून जो खेळ केला, जो काला या ठिकाणी केला, तो या ठिकाणी शेवटचा करावा अशी आमची इच्छा आहे। मग त्या सगळ्या गोपाळांनी मिळून इथं गोपाळकाला केला आणि गोपाळकाला केल्यानंतर देवानी सांगितलं, बाबा रे, स्वर्गाचे देव म्हणतात हे सगळे सौंगडी घेऊन आमचा देव आहे, पण खाली मृत्यूलोकाच्या ठिकाणी काला करतोय, हे अमृत घेऊन आम्हाला वीट आला, ह्या गोपाळकाल्याचा आम्हाला प्रसाद मिळावा ही त्यांची इच्छा। पण देवानी सांगितलं सगळ्याला, आज नदीत म्हणजे भागेत त्या ठिकाणी महाराज गंगेत हात व्हायचे नाहीत, हात अंगाला म्हणजे पाग पुसायचे, त्यामुळं त्या गोपाळकाल्याच्या आशेने देव सगळे मासे झाले, परंतु त्यांना तो गोपाळकाला भेटला नाही। आणि विशेष आजचं इथलं महत्व आहे, कोणत्या रूपानं तुम्हाला गोपाळकाला हा गोपाळ कृष्ण पांडुरंग देईल ते सांगता येत नाही आणि असं असणार हे गोपाळपूरचं ठिकाण असणार हा गोपाळकाला गोड झाला आणि गोपाळ आणि गोड केला आणि इथून परत
विष्णुपद म्हणून एक ठिकाण आहे, खाली गोपाळपूरच्या पायथ्याला चंद्रभागेच्या काठावरती आहे, त्या ठिकाणी देवानी सगळे आपले बाल गोपाल गुप्त केले. अजून अद्याप त्या ठिकाणी गेला तर त्या गायीच्या गोपाळांच्या सगळ्या पायांच्या खुणा त्या ठिकाणी आहेत, आणि तिथून परत पंढरपूरला त्या ठिकाणी गेले. पण यायचं कारण काय द्वारकेहून? तर आई वडिलांची सेवा पुंडलिक त्या ठिकाणी करत होता, आणि पुंडलिकाच्या सेवेसाठी रुक्मिणीचं रुसण्याचं निमित्त होतं, पण पुंडलिकासाठी देवाला या ठिकाणी यावं लागलं. म्हणून देव आले, पुंडलिकाला विचारलं, बाबा मी द्वारका सोडून तुझ्यासाठी आलोय, काय करायचं? माझ्यासाठी नाही आला म्हणले, उभा रा. एक माग वीट फेकली आणि त्याच्यावरती देवाला उभा केलं. ज्यावेळेला मी बायकोला खांद्यावर घेऊन आई वडिलाला दोरी बांधून हिंडत होते, त्यावेळेला का माझ्याकडे तू आला नाही म्हणले. आता आला म्हणजे या आई वडिलांच्या सेवेचं जे फळ आहे त्यामुळे तू इथं आलाय. मग कालांतराने ते वडील आई वडील जागे झाले. देव म्हणजे माग बाबा तुला काय पाहिजे ते. मग त्यानं सांगितलं, जो भोळा बाळा जो साधा भक्त या ठिकाणी येत या चंद्रभागेची आंघोळ आणि देवा तुझं दर्शन झाल्याबरोबर त्याचा उद्धार व्हावा ही माझी इच्छा आहे, आणि सगळ्या संतांच्या अगोदर माझं नाव देवा त्या ठिकाणी आणि शेवट तुझं असावं. म्हणून आपण म्हणतो पुंडलिकावर दे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान, शेवट देवा तुझं नाव पहिल्यांदा माझं पाहिजे. तो पुंडलिकाचा हट्ट देवाने पुरवला, आणि अद्याप सगळ्या जगात जरी तुम्ही कुठे गेला तर रुक्मिणी पांडुरंगाची मूर्ती जवळ आहे, पण पंढरपुरात नाही. कारण याच आहे, पुंडलिकानं वीट फेकलेली त्याच्यावर ते उभा राहिले, अद्याप रुक्मिणीची त्यांची भेट नाही, रुक्मिणी दिंडीरवाणात आहे. म्हणून या पंढरपुरात रुक्मिणी आणि पांडुरंग जवळ नाहीत असं या पंढरीचं महत्व आहे. म्हणून पंढरीला आलेला जो वारकरी आहे तो वारकरी या गोपाळपुरी येऊन या गोपाल काल्याचा प्रसाद घेतल्याशिवाय यात्रा या ठिकाणी पूर्ण होत नाही असं या गोपाल काल्याचं महत्व या ठिकाणी आहे. गोपाल काला गोपाला 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 गोपा